काहीही कोणीही धोका पोहोचू शकत नाही. मग मुद्दा काय येतो की शिवसेना कोणाची? शिवसेना ही आहे ती आहेच. ती कोणाचं शिवसेना म्हणजे एखादी काही गोष्ट नाही आहे की घेऊन पळत सुटला. कोणी चोरून नेऊ शकेल अशी शिवसेना नाही आहे. एक जो फरक आहे की विधिमंडळ पक्ष आणि मी म्हणेन थोडक्यात बोलीभाषेत रस्त्यावरचा पक्ष, शेवटी रस्त्यावरचा पक्ष हा जनतेच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावरती उतरत असतो, जनता त्याला आशीर्वाद देत असते आणि मग त्या पक्षाच्या माध्यमातून हे लोकप्रतिनिधी महापालिका, पालिका, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, विधिमंडळ म्हणजे विधानसभा किंवा लोकसभेत जात असतात. धरून चाला की कधी काळी आमचा देखील एकच आमदार होता, अगदी वामनराव होते, छगनराव होते, असे एक एक होते. तेच जर का गेले असते पक्ष सोडून, ते नंतर गेले भाग वेळा, पण एक कोणाचा आमदार आहे तो पक्ष सोडून गेला म्हणजे पक्ष संपला का? नाही संपू शकत. कारण एक आमदार असो, 50 असो, 100 असो, हे सगळेच्या सगळे जरी गेले तरी पक्ष हा अस्तित्वात असतो. आमदार जाऊ शकतात, पक्ष जाऊ शकत नाही, हा एक लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. त्या संभ्रमातून तमाम नागरिकांना, जनतेला आणि शिवसैनिकांना हेच सांगतोय की तुम्ही अजिबात त्यांच्या भ्रमाच्या भोपळ्यात अडकू नका. विधिमंडळ पक्ष हा वेगळा असतो आणि रजिस्टर्ड पार्टी ही वेगळी असते. त्याच्यामध्ये असंख्य मतदार आले, नागरिक